मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सुबह 11:30 बजे नागपुर हवाई अड्डे पर पहुंचे। उन्होंने एयरपोर्ट पर मीडिया से विविध मुद्दों पर बातचीत की। मुख्यमंत्री भंडारा जिले के एक दिवसीय दौरे पर हैं। 12 बजे वे हेलीकॉप्टर से भंडारा के लिए रवाना हुए। उनके साथ राज्य के उद्योग मंत्री उदय सामंत भी हैं। नहीं बघा, आमचं सरकार जे आहे शिवसेना भाजपा युतीचं सरकार, बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार, हे कामाला प्राधान्य देतो, विकास कामांना प्राधान्य देतो आणि गेल्या 3-4 महिन्यामध्ये जे आपल्याला माहीत आहे की जे अनेक वर्ष 2.5 वर्षांची कामं प्रलंबित होती त्यांना चालना देण्याचं काम करतो आहे। विकास प्रकल्पांना आम्ही वॉर रूममध्ये घेतलं आहे आणि डे टू डे त्याचं मॉनिटरिंग होत आहे। आमचा फोकस आहे या राज्याचा सर्वांगीण विकास करणं आणि जे प्रकल्प थांबलेत त्याला पुढं नेणं। बाकी आता ठीक आहे, ज्यांना काही काम नसेल ते आता शेवटी त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही। बघा, मी परत एकदा सांगतो, इथे उद्योग मंत्री पण आहेत। कुठलाही प्रकल्प असा 3-4 महिन्यामध्ये येतो आणि जातो असं कधी घडलेलं आहे का? हे काही जादूचं कांडी नसते की फिरवली की इकडे आला आणि तिकडे गेला। हे आरोप करायचे तर कुणी आरोप करू शकतो, परंतु आमचं जे सरकार आहे उद्योगांना चालना देणारं, उद्योगांचं स्वागत करणारं सरकार आहे आणि आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसेल की गेल्या 2.5 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये आम्ही काय केलं तेही आपल्याला दिसेल, 2.5 वर्षात काय झालं तेही आपल्याला दिसलेलं आहे आणि भविष्यामध्ये नजीकच्या काळामध्ये जे मोठे प्रकल्प आमच्याकडे येतील तेही आपल्याला दिसेल। कारण आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी बिलकुल राज्य सरकारला आश्वस्त केलेलं आहे की या राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, मोठे उद्योग आम्ही देऊ आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री महोदय, गृहमंत्री यांना मी धन्यवाद देतो की 2 लाख कोटी रुपये केंद्राने 225 विकास कामांवर, विकास प्रकल्पांसाठी त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे विकासाभिमुख सरकार आहे, या सर्वांगीण विकास राज्याचा करणारं हे सरकार आहे।